से महाराष्ट्र मधला, ठीक आहे, आपण खरीप पण शिकलो असतो पण रबी मध्ये इन्क्लूड केलं आहे बिकॉज मोस्टली प्लांटिंग करताना सुद्धा आपल्याकडे रबी मध्ये प्लांटिंग करतात ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिना सुद्धा त्याला आपण सुरी प्लांटिंग म्हणतो. नर्सरी प्लांटिंग करताना आपण जून टू ऑगस्ट मध्ये प्लांटिंग करू शकतो. ओके, समर सीझन वेगळं झालं. फॅमिली ग्रॅमिनॅसी, ओके, पोगॅसी फॅमिली, पूर्ण स्ट्रक्चर याचं ग्रास स्ट्रक्चर असल्यामुळे याला कॅटेगराइज करताना ग्रॅमिन फॅमिली ठेवलाय. ओके, जरी याला ग्रीन लागत नसतील बघा तुला येतो बघितलं नसल्याचं. ओके, ठीक आहे, सो वी विल स्टार्ट द लेक्चर कारण जरा लेट झालं ऑलरेडी. ओके, सो ओरिजिन इज इंडिया इज कन्सिडर अ नेटिव ऑफ द थिन केन, जो आपला बारीक केन होता. ओके, सायसेरम स्पीसीज मधला जो बारीक केन आहे, ओके, थिन केन तो इंडियन ओरिजिनचा आहे. जो थिक केन आहे तो न्यू जुनिया या ठिकाणचा आहे. तो ट्रॉपिकल थिक केन्स फ्रॉम लार्जर आयलँड ऑफ ओसेनिया विथ द न्यू जुनिया एज पॉसिबल ऑफ ब्राझील. ओके, इम्पॉर्टंट कंट्रीज इन द वर्ल्ड आर इंडिया, ब्राझील, क्युबा, वेस्ट इंडिज, मेक्सिको, पाकिस्तान, चायना, फिलिपाईन्स, इजिप्त. या सगळ्या चांगल्या देशामध्ये चांगल्या प्रकारे ओरिजिन ब्राझीलचा जास्त आहे. जो न्यूझीलंड आपण जो थिक केन म्हणतो झाडा, ओके, पण बाकीच्या कंट्रीज मध्ये चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन आहे आपल्या शुगर केनच. वर्ल्ड मध्ये इंडिया असेल, ब्राझील असेल, क्युबा, ओके, हे वर्षे तीन मध्ये कंट्री आहे, लिडिंग कंट्रीज आहे, इंडिया, ब्राझील आणि क्युबा ऍज कम्पेअर टू अदर कंट्रीज. इम्पॉर्टंट स्टेट्स आर इन इंडिया आर उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश अँड तमिळनाडू. ओके, सो युपीए, महाराष्ट्र आणि तामिळनाडू जापड या ठिकाणी मॅक्झिमम प्रोडक्शन होतं पूर्ण इंडियामधलं. टॉप मध्ये आपलं महाराष्ट्र आहे. ओके, कशा शुगर प्रोडक्शन मध्ये पण मॅक्झिमम एरिया आणि ईल्ड आहे असं युपीचं. ओके, व्हेरायटी वेगवेगळ्या आहेत, क्लायमेटिक चेंज असल्यामुळं ईल्ड जास्त या ठिकाणी जास्त आहे. मॅक्झिमम वेरायटी सगळ्या डेव्हलप झाल्या तामिळनाडू डेव्हलप झाल्या. ओके, सीओ वगैरे लावलेला असतो कोईमतूर, ओके, 332 असेल, 1010 असेल, 1062, सगळ्या गोष्टी तामिळनाडू डेव्हलप झाल्या. व्हेरायटी आहेत काहीच मोजकसाठी डेव्हलप केलं आहे. ओके, फक्त एक महालक्ष्मी व्हरायटी चांगली डेव्हलप केली आहे एमपीके राहुलेनी, गुळासाठी चांगली प्रसिद्ध आहे. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, 62% वर्ल्ड शुगर इज मेड फ्रॉम केन. ओके, शुगर केन पासून जवळपास 62% जगातली शुगर तयार होते. दुसरा एक अदर ऑप्शन नाही शुगर, शुगर केन पेक्षा शुगर बीट. ओके, 30-40% शुगर आहे ती जवळपास शुगर बीट पासून भेटते आपल्याला. बीटरूट आपण ज्याला म्हणतो. शुगर रिक्वायरमेंट इज प्रोजेक्टेड ऍट 150 मिलियन टन्स फॉर द वर्ल्ड. जवळपास 150 मिलियन टन एवढी रिक्वायरमेंट आहे जगामध्ये आपल्या शुगरसाठी. ओके, आणि ते आपल्याला फुलफिल करायला किंवा सॅटिस्फाय करायला एक शुगर केन बेस्ट ऑप्शन आहे आणि दुसरा आहे शुगर बीट. ओके, इंडिया अलोन रिक्वायर 16-20 मिलियन टन. जवळपास भारताला 150-160 मिलियन टन लागतं. शुगर इंडस्ट्री इज द लार्जेस्ट अॅग्रोबेस इंडस्ट्री नेक्स्ट ओनली टू टेक्सटाईल इंडिया. ओके, कापूस आपण टेक्सटाईल म्हणतो कपडा बाजार किंवा कपडा त्याच्यानंतरचं लगेच सगळ्यात मोठं अॅग्रोबेस इंडस्ट्री तर कुठली शुगर इंडस्ट्री आहे. बिकॉज जवळपास मॅक्झिमम एरिया असेल महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठामध्ये काही प्रमाणात, हैदराबाद काही प्रमाणात या ठिकाणी शुगर चांगल्या प्रकारे ग्रो होतो. प्लस यूपी, बिहार, तामिळनाडू, एमपी या साईडला चांगला प्रकारे शुगर केनचा एरिया जास्त आहे. तो मॅक्झिमम आपण जे साखर कारखाने बघतो ते मॅक्झिमम महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये पण अहमदनगर नगर जिल्हा आघाडीवर आहे. ओके, तामिळनाडू पण मध्ये आहे शुगर केन फॅक्टरीज, आपण त्याला आपण इंडस्ट्री म्हणतो, सहकारी साखर कारखाने वगैरे आपले मॅक्झिमम महाराष्ट्रामध्ये आहे. तो एक लार्जेस्ट अॅग्रोबस इंडस्ट्री अशी की शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन भेटणार, पैसा भेटणार, त्याच्यामध्ये जे काम करणारे लेबर असतील त्यांना सुद्धा इंडस्ट्री चांगल्या प्रकारे इम्प्लॉयमेंट देऊ शकतो. म्हणून ऍज कम्पेअर टू टेक्सटाईल, टेक्सटाईल जर दुसरा क्रमांक लागतो तो इंडस्ट्री शुगर इंडस्ट्रीज आहे. ओके, ऍट प्रेझेंट देर आर 450 शुगर फॅक्टरीज, आता वाढले असतील कदाचित. ओके, जवळपास भारतामध्ये 450 शुगर फॅक्टरीज आहेत अंदाजे प्रकारे, नवीन जर असतील युपी बिहार मधल्या किंवा तामिळनाडूमध्ये वाढले असतील. ओके, मिनिमम जर ऍव्हरेज पकडलो 450 तुम्हाला ठोकळ आकडा बरोबर त्यांनी दिलेला आहे. ऍव्हरेज शुगर रिकव्हरी ऑफ 11%, जवळपास जे आपण पूर्ण इंडियाची ऍव्हरेज रिकव्हरी पकडली तर 11% आहे. ऍव्हरेज शुगर रिकव्हरी इन महाराष्ट्र इज मॅक्झिमम अलॉंग द ऑल स्टेट. ओके, जवळपास सगळ्या स्टेटचं आपण कम्पॅरिझन केलं तर शुगर रिकव्हरी जर बघाल की महाराष्ट्र स्टेटची जास्त आहे. देन इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स नेक्स्ट पार्ट आहे त्याच्यामधला. ओके, बाय प्रोडक्ट्स इन शुगर इंडस्ट्री देर आर मेनी एंड युजेस, प्रोबेबली मोर दॅन 150, बट मोर दॅन देम आर निग्लिजिबल इकॉनॉमिक इंटरेस्ट. ओके, आपण जे बाय प्रोडक्ट म्हणतो बॅगेसेस, फिल्टर, मड प्रेस, ओके, स्पेट वॉश, मोलॅसिस, त्याच्यापासून आपण
दारू सुद्धा बनू शकते. ओके, गुडापासून आपण दारू सुद्धा बनू शकते, शुगर केनच्या ज्यूस पासून सुद्धा. ओके, गुड गुड असेल, ट्रॅश आपण ऍज अ ऑर्गॅनिक कंपोस्ट सुद्धा आपण युज करू शकतो चांगल्या प्रकारे. ओके, 38 प्रोडक्ट्स आर पोटेन्शियली इम्पॉर्टंट, बट फोर मेन प्रोडक्ट्स ऑफ शुगर केन आर बॅगसेस, फिल्टर मड, प्रेस मड अँड स्पेंट वॉश अँड मोलेसेस. ओके, हे चार पाच जे बाय प्रोडक्ट आहे सगळ्यात इम्पॉर्टन्स आहे. ओके, जवळपास 38 बाय प्रोडक्ट्स आपण बनवू शकतो शुगर केन पासून. ओके, लक्षात ठेवा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स मध्ये. Then they can be compared to fair quality fodder with an average feed value. जाऊन उसाची पासट काढतो की उसा म्हणून काही पण आपण काढतो, ज्यात शुगर केन इज अ ग्रासी क्रॉप. ओके, आपला ग्रॅमिनस फॅमिली, त्याच्यामुळे आपण त्याला ऍज अ फॉर्डर सुद्धा आपण युज करू शकतो. ओके, मॅगाझेस, इट इज अ फायबरस रेसिड्यू ऑफ द केन, चॉकलेट ऑफ आफ्टर क्रशिंग एंड एक्सट्रॅक्शन ऑफ द ड्यू. मॅगाझ म्हणजे काय की आफ्टर एक्सट्रॅक्शन, जे आपण फॅक्टरीमध्ये किंवा सहकार साखर कारखान्यामध्ये आपण ऊस टाकतो, त्याच्यानंतर जो उरलेला पार्ट आहे आफ्टर द एक्सट्रॅक्शन ऑफ ज्यूस, तो बॅगेजचा पार्ट आहे. ओके, त्याच्यापासून आपण परत ऍज अ फ्युल म्हणून वापरू शकतो, ऍज अ बायो कंपोस्ट म्हणून वापरू शकतो, याचा भरपूर युज आहे. ओके, ग्रीन टॉप इज यूज टू फुल फोर सोर्स ऑफ फूड ऍनिमल, जो वरचा टॉप आहे 100 पोर्शन ऍनिमलला फूड म्हणून आपण युज करू शकतो. प्रेस मड इज यूज मॅन्युअल इन अल्कलाइन सलाइन सॉइल, जो प्रेस मड आहे तयार झालेला तो सुद्धा आपण ऍज अ सॉइल रेक्लेमेशन सलाइन अल्कलाइन सॉइल आपण ते चांगल्या प्रकारे युज करू शकतो. शुगर केन क्रॉप यूज फॉर मेकिंग पेपर फायबर बोर्ड. ओके, आता शुगर केन क्रॉप आपण बॅगेजेस तयार झालेला उरलेला फायबरस कंटेंट आहे आफ्टर द एक्सट्रॅक्शन ऑफ ज्यूस, त्याला आपण पेपर किंवा फायबर बोर्ड साठी आपण यूज करू शकतो बनवताना. ओके, जो रफ पेपर बनतो बघा तुम्ही, जर रफ पेपर काळा रंगाचा किंवा आपण रफ पेपर यूज करू, रफ पेजेस, ते आपण शुगर पासून बनलेले असतात मॅक्झिमम प्रमाणे, जे आता इंडस्ट्री असेल पेपर इंडस्ट्री किंवा बुक इंडस्ट्री, त्या ठिकाणी शुगरचा सुद्धा वापर करतात फॉर मेकिंग पेपर. ओके, मोलेसेस बाय प्रोडक्ट इथाइल अल्कोहोल, ब्युटाइल अल्कोहोल, सायट्रेट ऍसिड अँड रम. ओके, आपण शुगर केनचा जो मोलस तयार होतो बाय प्रोडक्ट, त्यासून आपण दारू सुद्धा बनवू शकतो. ओके, जर ड्रिंकिंग अल्कोहोल आहे, ओके, रम असेल किंवा ब्युटाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल आपण पिऊ शकत नाही किंवा ड्रिंक करू शकत नाही माणूस सुद्धा, पण रम वगैरे स्पिरिट आहे ते बनवू शकतो आपण. ओके, अल्कोहोल बाय प्रोडक्ट दे कॅन बी यूज इन अ लॅबोरेटरी वर्क, इथाइल अल्कोहोल असेल, ब्युटाइल अल्कोहोल असेल, सायट्रिक ऍसिड किंवा रम जो स्पिरिट आहे, ओके, ते आपण आपल्या लॅब मध्ये युज करतो, केमिकल लॅबोरेटरी लॅबोरेटरी असेल, सॉइल लॅबोरेटरी ठिकाणी युज करतो चांगल्या प्रकारे. जागरी इलेक्ट्रिसिटी जनरेशन, जागरी पासून आता गुड झाला परत आपण शुगर इलेक्ट्रिसिटी जनरेशन करू शकतो. कसं? जो ज्यूस तयार झालेला आहे किंवा तुम्हाला आहे ना विजिबल, हॅलो, ऐका नाही जागे कोणी, आवाज आणि स्क्रीन विजिबल आहे का? येस सर. ओके, इलेक्ट्रिसिटी जनरेशन सुद्धा करू शकतो. नेक्स्ट, बॉटनिकल डिस्ट्रीब्युशन. ओके.